सोबाबावनी वखरण्याला त्यांनी आणून नाही दिला मला अवतल जायचं होतं हे जावई कुठं गेलं इकर जावई ठून बोस आलाय वैताक आलाय काढी नाही बैलाय पुढं कोयता इडच पडेल जाळ्या इडच पडेल उसई तोडेल नाही काय करावा वैताक आला आता तर आपल्याला गरज झोपिले काय पाव लागेल जाऊन इडे कडी लावेल कुठं गेले काय नू दोघंही दिसनी मला तर काय तपासच लागे ना हो काय काम करते काय नाही यांना सांगावंच काय काय नाही आपलं तर पार डोकं आऊट झालं तर ह्या ह्या अंग पावं लागेल ह्या अंग आंब्याखाली का काय भक्तीचा बुक्याला बुक्याला तुझी बोंबा झाली तुझ्या पंढरीला ऐ इकडे काय मत भाऊ अरे काय उडतोय अरे उडतो म्हणजे मला सकाळी सकाळी अभंग म्हणायची सवय इकडे कुठे गेला होता इकडे खाल्ल्या म्हणे गेलतो इकडे काय करत राहिला तू काय नाही आपलं ते सोयाबीन टाकले ना त्याच्यात लय मोकार गाबाळा झालंय मी म्हणलं काही बाया भेटत आहे का पाऊ पण काय बायाच भेटा ना साऱ्या सकाळचं इथं बसून राहिलोय त्याच्यात तर उडीद हो गेले हा ना उडीद काढून घेऊ म्हणलं काही बाया भेटतील का नाही बायांना तर लय आळत लागली भाऊ हा तेच झालं बा मजुरच भेटा ना काही त्या याला आहे बेरवाडीला हा ते आहे ना 5000 रुपये बिगा घे 5000 रुपये बिगा किती बायाची टोळी 18 बाय जाओ ती इकडे कोणाशी बात चालले का नू तुझी बायको कुठे बायकोच नको नाव कळ का बर अहो मला घर जाओ इड आणून ठुल मागून सगळे काम करून घेते ती मा म्हणती जेवायला देती नाही का अहो कधी दिलं कधी नाही दिलं शिळ पाक तर देते का नाही अहो शिळ पाक नाही काल कोरके दिले कोरके म्हणूनच वाळत चालले बर का तुम्ही काय राहिलं आता हा नुसते हाड दिसायला लागले मला काही इलाज नाही मला असं वाटू राहिलो कोणाच्या घरी जावा कोणा खावा काय वांदावड्याची काम चालू आहे आमची खाऊन पिऊन आम्ही काय केलं मी बोललो कोणा मग आता काय सांगत होते मधुभाऊला हे जर आपल्याला गास तुकडाय देतील काय यांना चाटी तो का सकाळी मस्त वांग बाजरीची भाकर चुरून खाली हा कांदा पापूड तुम्ही आज दिलं उद्या काय देशाल याचा भरोसा आहे का उद्या उद्या काय आम्ही येगळं तुम्हाला येगळंय काही खायला हा येगळंच मधु अण्णा तुम्हाला खोटं वाटल काल भजेची आमटी गेली बर का काल रात्री मला काय दिलं माहित आहे का मिरचीचा ठेसा वांदावडायचे बंद करा घरी चला तर जनावर आहे पुढं आहे काही काडी तरी टाकेल आहे का बैल आहे पुढं काही म्हणजे तुमचे बैलच सांभाळायला मिळेल आता घर जावाय का नाही आहे काय जनावर आहे पुढं काही हे ऊस का आला आणील हा मामा तुम्ही ऊस आणले का मग काय ते तुम्हाला रसगाळा आणले का टाका त्यांच्या पुढं तोडून टाका तुम्ही काय करणार आहे ए पिस्तुली सासरा आहे मी तुमचा सासरा सासरा तोंड सांभाळून बोलाव थोडस हो तुम्ही सासरा आहे ना मला एक आठवलं बा काय सासरा माझा खोटा काही नांदायचे नाही बाई नांदायचे नाही मामा हे पटत हो तुम्हाला गागायपेक्षा उस्तोडा बैल पुढे टाकायला लागतील आणि तुम्ही इड टाका लगेच तोडी तू ते काय जागेत ओढायचे टाकायचं काय काम आहे तुम्ही टाका ना कशी काय बोलता तुम्ही टाका मी तोडी तो आमची वडा ती नाही नाही उद्योग करायची काम नाही मी ना मी लय आयुष्य घातलं तुमच्या घराचा हा तोडा टाका जागीचे तोडा म्हणजे तुम्हाला तुडू का मी तुमचं जावई का घरी एवढं सांगा जावायची तुम्ही हे काम कोण करील आता हे काम कोण करील तुम्हाला घर जावं का आलं केलं मी राहतच नव्हतो पण तुमची पोट डोक्यात नव्हती तिनं बरं ठुलं का आहे का बैल आहे पुढं काही अजून चारा तुम्ही जाळी आणा मी तोडून देतो जाळ्यात जाळी आणतो मी तुम्ही तोडा टपाटपा बाबा हे बा तोडलंय कुणाय तुमची पोर कुणाय
तुम्हालाच माहित, तुम्हीच घरात होते ना दोघे, मला काय माहिती कुठे आहे ती? मी ते तिकडे गेलतो सांगळ्याच्या मळ्यात. सांगळ्याच्या मळ्यात काय काम होत? गेलो टाइमपास. तुम्हाला माहिती त्यांची ना आमची भाऊबंदकी लागेल जायचं नाही तिथं. मग आम्हाला काय माहिती तुमची भाऊबंदकी? अवरो पटपट त्यांना खायला टाका पाडी बिनी पाजा आणि या झाडा इडच पडून ठेवल्या का सांग कामेवाने ते सांगतच राहायचं का तिकडे पडू ठेवायचे ना. आईला मा बापान एवढा दम नसेल दिला भाऊ. मी दम नाही दिला, काम सांगितलं तुम्हाला फक्त. मामा तुम्हाला एक बोलू का? काय तुम्ही मला पोर दिली म्हणून उपकार नाही केला. तुम्ही आवरा पटापट पटापट आवरा. मामा मला ताण लागली आता. आता हे तोडून घ्या मग पाणी प्या तुम्ही. आता म्हणजे काम सोडून उठू नका. तुमच्या पुरीला तर पाणी आणायला. आता तीच मला माहित नाही कुठे गेली. मामीला सांगा. मामी कांदे लावाय गेली. असच बसू का बा? तुम्हाला आवरून पाणी प्यायला जात येत नाही घरात. अहो तुम्ही घरात जाऊन देते नाही काल. नाही नाही काम आवरल्याशिवाय नाही. ये तुमचे ना नाटक झाले नाटक. आणि एवढी मामीची साडी एवढी गडी घालून तो काय? मामा एवढी हाडात न करू मामा. बरं राहू द्या वाढल्या मग मामी काढील ती साडी राहू द्या. तुमचं आहे ना तुमच्या मुलीकडे लक्ष नाही. उठली काय या मैत्रिणी का जाय त्या मैत्रिणी का जाय असल तिचं काय काम गेली असल येईल ती बी. अहो मामा मला सकाळी काहीच खायला देईल नाही. स्वयंपाक नाही करेल का तिनं? कुठे गेली येच माहित नाही. तुमची बायको तुम्हाला विचारत नाहीत का? ती बापाची लाडकी ना. ये एवढे दोन चार तोडा मी मोटर चालू करून आलो तिकडून. जो गर जावा होईल त्याच वाटलं होईल. नको 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 मस मा. अहो तुमची एवढी मजा आहे, खाते आहे, पिते आहे, फिरायला. दोन तीन दिवस तर पुण्याला गेले होते. हा का लोक वांदवडी जी आमची कोण पै वांदा वाढले मी. मग तुम्ही जा मोठं डळून या. हा ऊस तोडून त्यांना खायला टाका. मी येतो बटन दाबून. पिण्या तोड बाबा नशिबात आलं. जेवढं आलं तेवढं खावा. बायको येपट सासरा दुपट. आईला मी या कन टायमाला माझ कापून गेल बघ मुंटक्या. डोक्याला ताप झालाय. ह्यांनी ऊस एकतर लावायलाच नव्हता पाहिजे. लावलाय तर लक्ष तरी द्यायचं ऊसाकडं. ह्यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास. माझ्या सोयाबीनचं नुकसान करून टाकले. चल बाईले वेळ झाला. परत दादांशी सकाळची जाऊन बसली. अ शीतलबाईनी या इकडं. काय हा हो तुम्ही जरा दादाला सांगा समजून. काय हा ऊस लावलाय ना चांगला. हा मग या ऊसामध्ये 30-35 डुकर घुसलेत आता. बाई काय म्हणते कधी? आता अर्धा तास झालाय. 30-35 डुकर. हा नुसता कळप कळपच आहे त्यांचा. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगायला पाहिजे. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. आता तर सगळ्या ऊसाचे नुकसान करतील ते डुकर. हो तुमच्या ऊसाचे नुकसान जाऊ द्या. पण माझ्या सोयाबीनचे किती नुकसान झाले बघा. दादांना सांगितलं नाही का तुम्ही? ते भेटतच नाही वेळेवर मला. गावातले डुकर मळत आले. आता आता काय करायचं मला सांगा बरं. पहिलं सांगितलं होतं तुमच्या दादाला मी ऊस लावू नका बरं का. पण लावलाच ऊस. हा मग शेतकऱ्यांना डुकरांमुळे ऊस लावू नाही काय? हा पण तुमच्या ऊसामुळे मला कशाला त्रास. माझं सोयाबीन खराब होत चाललंय. हा ते बरोबर आहे म्हणा. मी आता दादांच्या कानावर पहिलं घालते. ते पहिलं सांगा आणि म्हणा त्या डुकरांचा काहीतरी बंदोबस्त करा. मला मी अशी जोड राहिली हो. शेतात डुकर आले पहिल्यांदा ऊसात. पहिल्यांदा कुठलं वहिनी? हा रोज येते. जंगली डुकर आहेत काय? जंगली नाही आपल्या गावातली आहेत. त्या सरपंचा नाही ना त्या माणसांना सांगितलं गावात सांभाळतात का ती. त्या माणसांनी हाकलून दिली ती आली इकडेच आपल्याकडे. आले आपल्याला ताण द्यायला शेतकऱ्यायला. हा पण हा ताण मला किती वर गेला. हा जवळजवळ माझा 1,00,000 रुपयाचं नुकसान झालंय. असे किती दिवसापासून घुसलेले डुकर? 8-15 दिवसात लयच यायला लागले तिकडे. काय काळजी करू नका. आता मी घरी चालले दादांना सांगते. ते करतील काहीतरी बंदोबस्त डुकरायचा. सांगा बरं काटवणी. हा नक्की सांगते मी. येऊ का मग? हा या. ह्या डुकरांची कवर राखण करायची. एक तर भूक पण लागली आहे. मोर दे पहिलं आहे ना जेवण करून घेतो मग बघू या डुकरांचं काय करायचं आहे ते. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग. बाई कुठे गेलती रे? माझ्या मैत्रिणी गेले होते दादा. मैत्रिणी का?
हाँ असं अस काय करत होते तुम्ही? काय नाही, हात पाय धुले. हा ते गंगाराम भाऊ भेटले होते मला. काय म्हण? ते म्हणा आपल्या ऊसामध्ये डुकर आले. ऊस डुकर आले? हा गावातले डुकर. तू वय वय तो नवऱ्याला सांग तेवढी ऊस खायला. आता ते कुठे जाऊन बसले काय माहिती? त्यांना तिथं ऊस तोडायला लावले. ऊस तोडू राहिले का? ऊस तोडायला लावले त्यांना तिथं. तिथं जाऊन सांग त्यांना. वय आता तो बाबा आहे का ध्यानाच्या गावचा? जाईल का? हा जाईल, सांगून दे जातील ते बरोबर. तुम्ही कुठे चालले? मी चाललोय खालती मोटरीक. मोटर चालू करायला? हा. अरे शीतलाई कुठे जाऊन बसली? सकाळची भूक लागली यार. आईला माल ऊस तोडायला लावला. एवढी तोडली तोडून ऊस. कुठे जायलो त्या? माझ्या मैत्रिणीला भेटायला. शीतल हा खाली बस. कोणच्या मैत्रिणी कडे गेलती? गायत्रीकडे गेली ती. गायत्रीकडे? गायत्री ती गावातली. अग शीतल सकाळची तू गावात जायले. मग काय माझ्या अजून काय टाकलं होत? का टाकलं म्हणजे इड मला पोटात काही नाही. ये बाय तो बापाला ते म्हण हे तोड आणि ते तोड. म्हणजे मी सासर अशात झालो का तुम्हाला? बरं आता झालं का ऊस तोडून? तू त्यांच्या कोणत बोलल ते का? जाऊ नका. ऊस तोडून झालं का ते विषय राहिले. माझं काम एक आपल्या ऊसात आहे ना. डुकर आले. डुकर? हा तेवढं हुसकून लावा. डुकर मध्ये शिरले का? ऊस शिरले नुसकानी करून राहिले. शेजारच्या लोकांच्या वावरात सगळ्या नुसकानी करून राहिले. ते ऊस तोडायचं राहिल्या. पहिले डुकर हुसकून या. चला उठा. कुठे डुकर आहे? उठा डुकर आहे तिकडे. उठा उठा. कुठे डुकर आहे आपल्या? तू येते ना. मी लांबच येईल. तुम्ही एखाद डुकर माव कुदला तर मग डुकरीन पळल ना मांग. अहो डुकर डुकर कस काय धावल? तू मला डुकर म्हणती. मग डुकर असे ना. म्हणजे तुझ्या आई वडिलांनी सासूरवास केला? काय सासूरवास केला? खायला काय फुकट खाते काय? काय खायला नाही लागत का? स्वतःच्या बापाच्या घरी असत का? रस लागला असत ना. शीतल मा बापाच्या घरी काही नव्हतं का? मग नव्हतं म्हणून इड पडले. चांगलं असत आज इड पाळी आली असती का? ते ना बोलायमध्ये नका गो. तू ते डुकर उचकून द्या पहिली. मला काय डुकरं वळाय ठुलं का तू बापानं आई ना? मग त्याच्यात काय कमी पण आहे? आपल्या शेतात डुकर आले ते हुसकायचे वळायचे नाहीये. वळाय नाही लावलं मी. हुसकाय लावले. हुसकाय लावले? हा. मग आता डुकर उचकू. मग काय झालं? तो बापानं बारा बेगे ऊस लावून ठुलाय. बरोबर का नाही? मग मी त्याच्यात शिरू का? मग त्याला काय होत? मला तू काही येडा बिडा समजते का? शाणा आहे म्हणून सांगू राहिले. अग शीतल आपण जर सरीना चाललो ते कापणारच ना माणसं. हा मग शर्ट घालून जायचं, तोंड बांधून जायचं. फुकट कोण खायला घालीन पोशील तुम्हाला? घरात काय बॉम्बी बांधून ठेवले का? कशाला? डुकरं पळवायला. आता काला बॉम्ब तुम्ही आहे ना? बॉम्ब कोणती? काला पैसे वाया घालील मा बाप. तुम्ही काला तस नाही. ए बाय फटाकडे बिटाकडे असले ना कडाला जर लावला ठाय बार झाला का डुकर नाही पळती? ते डुकर नाही पळती, ते राहते. त्यांना ना तुम्ही घुसल्याशिवाय डुकर पाळणारच नाही. तुम्ही एकदा उसात जाऊन या. डुकराला हुसकून या. तशी नाही उसात जातो. एवढं लेक्चर देत बसले एवढ्या वेळात गेले असते. डुकर हुसकून आणले. लोकांचे नुकसान करून राहिले ते गंगाराम भाऊ. मी आता आता मला भेटले होते. आमच्या सोयाबीनची नुकसान केली म्हणे. जाऊ दे ना दे. तुला लोकांची काळजी कशी दे? लोकांची काळजी म्हणजे आपलंही नुकसान होऊ राहिले ना. तुम्हाला जायचंय का नाही जायचंय सांगा पहिले. मला रिकाम वेळ नाही. मला का काम आहे घरातले. ये तोडशील ते राहू दे. ते तिकडून आल्यावर तोडावा. मला काही गरज नाही ते डुकर हुसकायची. काय मी ऊस तोडीत येणारच नाही का? काय कसा येत नाही मी पाहते ना. उठ ते ठेव बाजूला. चाल उठ. नवऱ्याला मारती का? उठ लवकर. सांगू त्या उठ ना लवकर. अरे तू ते करते का नवऱ्याला? मग तो नवरा आहे का त्याला ऐकीचा? उठते का नाही? नाही नाही. मग ऊसच टाकील असं एखादा. उठ लवकर. उठ. एवढी डेंजर बायको. उठ ना. उठ उठ ना. उठ उठत का नाही? उठ लवकर. दोन मिनिटं माग नको. उठ मग. जायला झुंकलाय पण चांगला मुंगलाय. उठ लवकर. उठ उठ मारू नको. उठ नाही तर दाबाटी टाकीत. आणि चल सर रस्त्याने. डुकर उस काय निघ ना सरळ निघ. चल
चालना डुकर उसकायची आईला लई अंडी बायको घेतली बरं.